विस्तारानं जागतिक स्तरावर चिंता आणि अस्थिरतेचं वातावरण असताना भारत कोणत्याही चिंतेविना प्रगतिशील घोडदौड करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे नवी दिल्ली इथं एन डी टी व्ही वर्ल्ड समिट दोन हजार चोवीस द इंडिया सेंच्युरी या कार्यक्रमात ते बोलत होते भारत आज प्रत्येक क्षेत्रात ज्या वेगानं काम करत आहे ते अभूतपूर्व आहे त्यामुळेच भारताचं महत्व जगात वेगानं वाढतं आहे आणि संपूर्ण जगाचं लक्ष भारतानं वेधून घेतलं आहे असं ते म्हणाले इन वन ट्वेंटी फाईव्ह डेज मे दुनिया भारत मे तीन विषयों पर चर्चा करणे आई वन ट्वेंटी फाईव्ह डेज मे भारत मेनसे ग्लोबल इव्हेंट हुए भारत में टेलीकॉम और डिजिटल फ्यूचर पर चर्चा करने के लिए इंटरनेशनल असेंबली हुई भारत में ग्लोबल फिनटेक फेस्टिवल हुआ भारत में ग्लोबल सेमीकंडक्टर सम्मिक, इकोसिस्टम पर चर्चा हुई रिन्यूएबल एनर्जी और सिविल एविएशन के फ्यूचर की इंटरनेशनल कॉन्फ्रेंस भारत में हुई फ्रेंड्स ये सिर्फ इवेंट्स की लिस्ट नहीं है ये भारत के साथ जुड़ी होप की भी लिस्ट है इससे भारत की दिशा और दुनिया की आशा ये दोनों समझ आती है ये वो विषय हैं जो आने वाले समय में दुनिया का भविष्य तय करेंगे भारत जगातल्या सर्वात युवा देशांपैकी एक आहे आणि युवा देशाची क्षमता आम्हाला सर्वोच्च शिखरावर नेऊ शकते असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला सध्या यशाचे मापदंड देखील बदलले असून भविष्यवेधी विचारसरणीनं भारत आगेकूच करत आहे असं त्यांनी सांगितलं भारतातील लोक विकसित भारताच्या संकल्पासह हो वाटचाल करत असून या संकल्पाला ते स्वतः दिशा दाखवत आहेत भारत एक विकसनशील देशही आहे आणि उदयोन्मुख सामर्थ्यही आहे असं लोकचळवळीचं अभियान नव्हे तर भारताच्या आत्मविश्वासाची एक चळवळ बनली आहे असं त्यांनी सांगितलं ए आय अर्थात कृत्रिम प्रज्ञा भारतासाठी आकांक्षांचं द्वार असून जगाचं वर्तमान आणि भविष्य यासोबत जोडलं असल्याकडे पंतप्रधानांनी यावेळी लक्ष वेधलं हेल्थकेअर हो स्टार्टअप्स हो स्टार्ट भारत हर सेक्टर में एआई का उपयोग बढ़ा रहा है हम दुनिया को भी बेहतर एआई सॉल्यूशंस देने में जुटे हैं क्वाड के स्तर पर भी भारत ने कई सारे इनिशिएटिव लिए हैं भारत दूसरे एआई यानी एक्सपिरेशनल इंडिया को लेकर भी उतना ही गंभीर है या परिषदेत भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोगबे बार्बाडोसचे पंतप्रधान मिया मोटली आणि ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून हे देखील सहभागी झाले आहेत ब्रिक्स